नमस्कार. आज वैशाख शुक्ल त्रयोदशी शके 1936 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी: अज्ञात चोरट्यांच्या हल्ल्यात 3 पोलीस जखमी. पदपथ त्वरित मोकळे न केल्यास 20 मेला निदर्शनं करण्याचा धर्मराज्य पक्षाचा इशारा. आणि ठाणे शहराचा पाणीपुरवठा आता दर बुधवारी 24 तास बंद. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. अज्ञात चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीत 3 पोलीस जखमी झाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास कळव्यामध्ये हा प्रकार घडला. कळव्यातील मातृछाया इमारतीमध्ये 6 चोरटे चोरी करण्यासाठी घुसले होते. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी चोरांना पकडण्यासाठी मातृछाया बिल्डिंगकडे आले. पोलीस येत असल्याचं लक्षात आल्यावर चोरट्यांनी त्यांच्यावर उलट दगडांनी हल्ला केला. 6 पैकी 2 चोरांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या हातावर तुरी दिली, तर पोलिसांची गाडी येत असल्याचं पाहून 4 चोरांनी आधीच पळ काढला होता. चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीत हवालदार विश्वास बालावलकर, पोलीस नाईक कैलास बस्ते आणि पोलीस कॉन्स्टेबल नंदकुमार पाटील जखमी झाले असून त्यांना मुलुंडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या कळवा पोलीस या चोरट्यांच्या शोधात आहेत. ठाणे शहराचा पाणीपुरवठा यापुढे प्रत्येक बुधवारी 24 तास बंद राहणार आहे. उल्हास नदीतील पाणीसाठ्याच्या नियोजनाकरता कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून 14% पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे पुढील 15 जून पर्यंत स्टेम पाणीपुरवठा प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा हा दर बुधवारी 9 ते 9:00 वाजेपर्यंत असा 24 तास बंद राहील. यामुळे ठाणे शहर, पाचपाखाडी, चरई, नौपाडा, सिद्धेश्वर, उथळसर, महागिरी, श्रीरंग, ऋतुपार्क, कळवा, खारेगाव, रेती बंदर आणि मुंब्र्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा दर बुधवारी 24 तास बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. ठाण्यातील पदपथ त्वरित मोकळे न केल्यास 20 मे रोजी निदर्शनं करण्याचा इशारा धर्मराज्य पक्षानं दिलाय. पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात पदपथ त्वरित मोकळे न केल्यास 20 मेच्या महासभेच्या दरम्यान निदर्शनं करण्याचा इशारा देण्यात आलाय. ठाणे शहरातील वाढती गर्दी, फेरीवाल्यांचं वाढतं प्रमाण, दुकानदारांनी पदपथांवर केलेलं अतिक्रमण अशा गोष्टींमुळे ठाणेकरांना पदपथावरून चालणं मुश्किल झालंय. यामुळे ठाणे शहरातील पदपथ मोकळे करून ठाणेकरांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावं, अन्यथा 20 मेच्या महासभेच्या दरम्यान धर्मराज्य पक्षातर्फे निदर्शनं करण्याचा इशारा पक्षानं दिलाय. त्याचप्रमाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीत ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि सुशिक्षित नागरिकांचा समावेश करावा अशी मागणीही धर्मराज्य पक्षानं केली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं अलीकडेच पालिका प्रशासनाला वृक्ष प्राधिकरण समिती कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र नेहमीप्रमाणे या समितीवर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. असे राजकीय कार्यकर्ते हे स्वतः बांधकाम व्यावसायिक असतात किंवा आपल्या मित्रपरिवाराचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करतात. म्हणून वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित, सुशिक्षित आणि अनुभवी नागरिकांचा समावेश करावा, अन्यथा अयोग्य नेमणुकीच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा धर्मराज्य पक्षानं दिलाय. ठाण्यामध्ये काल एका व्यापाऱ्यावर हल्ला करून त्याच्याकडील 14 लाख रुपयांची रक्कम लुटण्यात आली.
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी पांडुरंग आवटे हे ठाण्यातील भाजी विक्रेत्यांना भाजी पुरवठा करतात. या भाजीच्या पैशाच्या वसुलीसाठी आवटे काल ठाण्यात आले होते. जांभळी नाका येथील भाजी व्यापाऱ्यांकडून त्यांनी आपली वसुली केली आणि ते जांभळी नाका भाजी मार्केट इथून चिंतामणी ज्वेलर्स समोर उभ्या असलेल्या गाडीकडे जात असून रंगो बापूजी चौकात पाठीमागून आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी पांडुरंग आवटे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सुनील कुमार मिश्रा अशा दोघांना स्टॅम्पनं मारहाण केली. सुनील कुमार यांच्याकडे 13,89,000 रुपये रोकड असलेली काळ्या रंगाची बॅग हिसकावून घेऊन हे चोरटे पळून गेले. 3:15 सुमारास हा प्रकार घडला. अत्यंत गजबजलेल्या परिसरात आणि दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्यानं व्यापारी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या काही दिवसात ठाण्यामध्ये लुटालुटीच्या प्रकारात बरीच वाढ झाली. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. कल्याणमध्ये मूळ मालकाला अंधारात ठेवत सदनिका विकायची नसताना त्याची पॉवर ऑफ अटर्नी बनवून ही सदनिका दुसऱ्या एका व्यक्तीला विकून फसवणूक करण्याचा प्रकार घडलाय. योगेश घाटकर, राजेंद्र दळवी आणि बबलू दुबे या तिघांनी कल्याण खडकपाडा येथील गोदरेज हिलमध्ये हेबिस्कर सोसायटीमधील 3rd मजल्यावर असणारी निशा अगरवाल यांची सदनिका परस्पर विकण्याचा प्रयत्न केला. निशा अगरवाल यांना ही सदनिका विकायची नव्हती, पण या तिघांनी ही सदनिका सुषमा देवकुळे यांना विकायची असल्याचं भासवलं. या सदनिकेची पॉवर ऑफ अटर्नी करून ही सदनिका 21 लाख रुपयांचा विकण्याचा करार केला. निशा अगरवाल यांना हा फ्लॅट विकायचा नसतानाही त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी दिल्याचं भासवून सुषमा देवकुळे यांच्याकडून या सदनिकेपोटी 6 लाख रुपये घेतले, पण या सदनिकेचा ताबा न मिळाल्यामुळं सुषमा देवकुळे यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस या तिघांच्या शोधात आहेत. ठाणे शहरात सोन्या चांदीची दुकानं असणाऱ्या भागासाठी स्वतंत्र गस्तीची व्यवस्था असावी अशी मागणी ठाणे ज्वेलरी असोसिएशननं केली आहे. वारंवार पडणाऱ्या दरोड्यांमुळे ठाण्यातील सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांमध्ये काहीशी घबराट निर्माण झाली असून सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांना सुरक्षा मिळावी या मागणीसाठी ठाण्यातील ज्वेलरी असोसिएशनच्या शिष्टमंडळानं पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशीच डोंबिवलीतील राजरत्न ज्वेलर्सवर दरोडा पडला होता. चोरट्यांनी 7.5 किलो सोन्याचे दागिने लांबवल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर समतानगरमधील राजगोल्ड ज्वेलर्सवर दरोडा पडला. चोरट्यांनी या दुकानातून 23 लाखांचा ऐवज तर पळवलाच, पण क्लोज सर्किट कॅमेऱ्याची हार्ड डिस्कही पळवून नेली. शनिवारी नौपाड्यातील त्रिभुवनदास भीमजी झवेरी या दुकानावर दरोड्याचा प्रयत्न झाला, पण तो अयशस्वी ठरला. सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांनी व्यवसाय कसा आणि कोणाच्या भरवशावर करायचा असा या व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे. घटना घडली की गस्तीमध्ये वाढ केली जाते, पण काही दिवसात पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. शहरामध्ये जवळपास 500 सोन्या चांदीचे व्यापारी आहेत. मुख्य बाजारपेठ नौपाडा, गोखले रस्ता, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, कळवा, आग्रा रोड, आकाशगंगा, मानपाडा, कुलशेत, मुंब्रा या परिसरासाठी स्वतंत्र गस्त असावी. पोलीस हत्यारासह फिरत राहिले तर गुन्ह्यावर
प्रकरणांवर आणि गुन्हेगारीवरही आळा बसेल अशी मागणी या निवेदनातून पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. भिवंडीत पतीपत्नीच्या भांडणाचं पर्यवसन हे पत्नीच्या हत्येत झालं. भिवंडीतील ताहीर कंपाऊंड इथे राहणारा अशफाक अन्सारी आणि अफसाना अन्सारी यांचं लग्न झालं होतं. अशफाक हा मूळचा उत्तर प्रदेशमधील बदनामपूर जिल्ह्याचा रहिवासी आहे. तो भिवंडीमध्ये यंत्रमाग कामगार म्हणून काम करत होता. काल रात्री पतीपत्नीमध्ये भांडण झालं. अफसाना अन्सारीचे मूळ गावी राहणाऱ्या पवन आणि तिच्या कलकत्ता येथील राहणाऱ्या मावशीचा मुलगा वाशिद अशा दोघांबरोबर अनैतिक संबंध होते. या संबंधावरून या दोघांमध्ये वादविवाद झाला. अशफाकनं अफसानाला हे संबंध तोडण्यास सांगितलं, पण भांडणाच्या नादात हे संबंध तोडणार नाही, उलट अशफाक आणि त्याच्या कुटुंबियांवर हुंड्याची केस करेन अशी धमकीही अफसानानं दिली. यावरून हे भांडण आणखी वाढलं आणि अशफाकनं अफसानाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिला जमिनीवर आडवं पाडून तिच्या गळ्यावर पाय ठेवून तिला जीवे ठार मारलं. पोलिसांनी या प्रकरणी अशफाकला अटक केली आहे.